भिवंडी न्यूज से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए और बेल आइकन दबाइए जरूर। आध्यात्मिक ज्ञान सांगितलं जात नाही, तर कथा म्हणजे खऱ्या अर्थाने एक संस्कार करण्याचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे। आणि आपण ऐकलं असेल की 7 दिवस या ठिकाणी जेव्हा कथा सुरू होते त्यावेळेला त्या कथेमध्ये श्रीकृष्णाच्या कथेबरोबर मानवी जीवनामध्ये माणसांनी कशा प्रकारचं जीवन जगावं, जीवनामध्ये काय गोष्टी स्वीकाराव्या काय त्यागावं, या सर्व गोष्टी कथेमध्ये लोकांना ऐकायला मिळत असतात। विशेष म्हणजे जे तरुण आहेत, आता आपण बघितलं एका बाजूला की तरुण व्यसनाधीन होतात, मुलांचे काहीतरी अत्यंत वेगाने गाडी चालवून अपघात होतात, या मुलांना प्रबोधन या कथेमधून आम्ही करत असतो। समाजामध्ये आताही जर बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी राजकीय वाद आहेत, सामाजिक वाद आहेत, गावामध्ये वितंड वाद आहेत, तर या कथेच्या माध्यमातून सर्व लोक एकत्र येऊन सर्वांची मनं जी आहेत ती एकत्र जुळली पाहिजेत, म्हणजे एकंदरीत माणूस माणसासारखा जगावा हा हेतू असतो या कथेचा। दाम्पत्यासाठी सन्माननीय आयोजनाच्या वतीने 1 लाख रुपये रोख दिले जातील आणि लग्न सुद्धा थटापटात संपन्न केले जाईल। धन्यवाद। सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्वीपणा महिला मंडळ, आपण वाढवण्यात घेऊन घ्यायचे आहे। पाहुण्यांना प्राधान्यानं या ठिकाणी जेवण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जागा करून द्यायची आहे आणि सर्वांनी या ठिकाणी आज सेवा द्यायची आहे। उद्या सकाळी 10 वाजता कार्याचे कीर्तन सुरू होईल, महाराजांचं कीर्तन आहे, सर्वांनी वेळेवर या ठिकाणी यायचं आहे। सर्व साधू संत मंडळीचं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक, सहर्ष, हार्दिक स्वागत। सर्वांना विनंती राहील, ज्यांना रोज जेवणासाठी जागा नसेल त्यांनी मंडपामध्ये 10 मिनिटं वेट करायचं आहे। आणि ग्रामस्थ मंडळ, आपण सर्वांनी वाट्याची भूमिका करायची आहे। प्राधान्य पाहुण्यांना देऊन आज देखील भरपूर गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आज कथा